नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासपत्रिका क्रमांक सात यात आपण विशेष लेखकाचा अभ्यास मध्ययुगीन संतांमध्ये संत जनाबाई यांच्या साहित्याचा व्यक्तिमत्वाचा व वा वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणार आहोत ह्या अभ्यासक्रमाची काही उद्दिष्टं असतात पहिलं उद्दिष्ट जर महत्त्वाचं आपण बघायला गेलो तर एकाच लेखकाचे वाङ्मयीन आकलन लेखकाच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण सांस्कृतिक व वा वाङ्मयीन निर्मिती त्यामागील स्वरूप प्रेरणा समजावून घेणे यानंतर दुसरं उद्दिष्ट लेखकाचा काळ व त्याची साहित्य निर्मिती यातील संबंधांचा शोध व वा त्याद्वारे लेखनातील कालतत्व व चिरंतन तत्व यांचा मागोवा घेणे साहित्य निर्मितीचा क्रम लक्षात घेऊन लेखकाच्या लेखनातील परिवर्तनाचा विचार साहित्य निर्मितीतील वैविध्य व त्यातील लेखकाचे स्थान लेखकाची जीवननिष्ठा त्याचे साहित्य निर्मितीवरील परिमाण मराठी साहित्यातील लेखकाचे योगदान व त्याच्या साहित्यकृतीचे वाङ्मयीन आकलन करणे हे तिसरं उद्दिष्ट आणि चौथं उद्दिष्ट विविध वाङ्मय कृतीतून लेखकाचे योगदान व त्याचे तौलनिक आकलन करणे आता आपल्याला एम एच्या द्वितीय वर्षासाठी एम आर सेवन म्हणजेच अभ्यासपत्रिका क्रमांक सातमध्ये मध्ये संत जनाबाई यांचा अभ्यास करायचा आहे यात घटक एकमध्ये मध्ये आपण अभ्यास करणार आहोत मध्ययुगीन वारकरी संत परंपरा स्वरूप आणि वैशिष्ट्ये या घटक एकमध्ये मध्ये आपण अभ्यास करणार आहोत त्याचा आतला गाभा आहे मध्ययुगीन वारकरी संत परंपरा तसेच मध्ययुगीन कालखंड सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यावरण त्यानंतर आपण बघणार आहोत वारकरी संप्रदायाचे स्वरूप त्यानंतर वारकरी संत परंपरेतील कवयित्री आणि त्यांचे वाङ्मय मग त्यात आपण बघणार आहोत सोयराबाई मुक्ताबाई पात्रा बहिणाबाई इत्यादी घटक दोनमध्ये मध्ये आपल्याला मुख्यत्व ज्या संत परंपरेतील संतांचा अभ्यास करायचा आहे त्यात आहे संत जनाबाई संत जनाबाईंचे व्यक्तित्व कसे होते मग त्यांचे व्यक्तिमत्व बघताना अपरिहार्यपणे आपल्याला त्यांचं जीवन चरित्र पाहायचंय त्यात, त्यात त्यांची वाङ्मयीन जडणघडण कशी झाली आणि संत जनाबाईंची गुरु परंपरा संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांचाही त्या अनुषंगाने आपण अभ्यास करणार आहोत घटक क्रमांक तीन मध्ये आपण संत जनाबाईंचे वाङ्मय काय होते त्या वाङ्मयात आपण हरिश्चंद्राख्यान प्रल्हाद चरित्र कृष्णजन्म जन्म क्रीडा थालीपाक द्रौपदी स्वयंवर पाळणा भारुड कूट आरती आणि ओव्या इत्यादींचा अभ्यास करणार आहोत आणि तृतीय सत्रामध्ये आपले जे प्रमुख चार घटक आहेत त्यातला शेवटचा चौथा घटक आहे संत जनाबाईंचे आत्मपर अभंग संत जनाबाईंनी जे आत्मपर अभंग लिहिले त्या अभंगांचं स्वरूप विषय व आशय विश्लेषण आपण त्यात बघणार आहोत मध्ययुगीन वारकरी संत परंपरेचा विचार करताना आपल्याला ह्या परंपरेचा अभ्यास करणं किंवा त्याचा मागोवा घेणं हे अपरिहार्य आहे महाराष्ट्रातील संत साहित्याची परंपरा अनेक शतकांची आहे ही संत परंपरा मराठी संस्कृतीचं भूषण आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचं तेजस्वी प्रतीक आहे मराठी माणसाचं अभिमान स्थान आहे मराठी मातीत बाराव्या शतकात रुजलेला हा इवलासा वेलू खरंच गगनावरी गेला त्याची कीर्ती महाराष्ट्रातच नाही किंवा भारतातच नाही तर जगभर पसरली या संत परंपरेचं चित्र तुकोबांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी पुढील लोकप्रिय अभंगात किती आखीव रेखीवपणे चित्रित केला आहे त्या म्हणतात संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत भजन करा सावकाश तुका झाला से कळस संत बहिणाबाईंनी किती मनोरम रसाळ प्रासादिक शब्दात वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेचा हा शतकानुशतकांचा आलेख रेखाटला आहे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा सर्वाधिक लोकप्रिय संप्रदाय या संप्रदायाची स्थापना संत ज्ञानदेव यांनी केलेली नाही त्याचा उगम तर भक्त पुंडलिकापासून झाला असं मानतात पुंडलेख हा मात्यापित्यांची सेवा सतत करीत असल्यानं परमेश्वर पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाला व त्यानं त्याला पंढरपूर इथं दर्शन दिलं अशी आख्यायिका प्रचलित आहे वारकरी संप्रदायाच्या उदयाची गंगोत्री तिथं आहे ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हेही वारकरीच होते यादव काळात म्हणजे बाराव्या तेराव्या शतकात धर्मज्ञान हे लोकभाषेत नव्हतं तर देवभाषेत गिरवानवाणीत संस्कृत भाषेत होत शिवाय धर्म म्हणजे पोथी पांडित्य धर्म म्हणजे व्रतवैकल्य धर्म म्हणजे यज्ञयाग धर्म म्हणजे तीर्थयात्रा अशी समीकरण रूढ होती संन्यास घ्यावा व प्रपंच त्याग करावा म्हणजेच भक्ती किंवा साधना करता येते असा सर्वसामान्य माणसाचा समज त्यामुळं सामान्य माणसाला खरा धर्म कळतच नव्हता तो धर्मापासून दूर जाऊ लागला होता व्यवस्था असल्यानं काही वर्णांनी स्वतःला उच्च व इतरांना दुय्यम घोषित करून समाजात बीजे पेरली व सर्व वर्णांना समान सामाजिक न्याय दिला नाही त्यामुळं त्या, त्या वर्णांवर अन्याय होऊ लागला अत्याचार होऊ लागला स्त्री वर्ग आणि शूद्र यांना भक्ती करण्याचा व स्वतः स्वतःचा उद्धार करून घेण्याचा अधिकार नाही हे विचारसरणी तथाकथित स्वयंघोषित प्रस्थापितांनी रूढ केली साधनेचे मुख्यत तीन मार्ग आहेत एक ज्ञान मार्ग दोन कर्ममार्ग आणि तीन भक्तिमार्ग ते एकारू लागले होते ज्ञानमार्ग पोथी पांडित्याकडे कर्ममार्ग कर्मकांडाकडे आणि भक्तिमार्ग आंधळ्या भक्तीकडे वळू लागला होता या सर्वांचं मूळ म्हणजे खरा धर्म व त्याची उदात्त यांचं आकलन समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत नव्हतं त्यांचंही मूळ कारण हे की धर्माची मूलतत्व प्रतिपादन करणारी या ग्रंथाची भाषा संस्कृत ही होती ती जनसामान्यांना कळत नव्हती वरील अनेक कारणांसाठी ज्ञानदेवांनी मराठी भाषेत लिहिला तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ती गीतेची भावार्थ दीपिका आहे वारकरी संप्रदाय पुरातन असूनही तो जनसामान्यांपर्यंत का पोचू शकला नाही ही समस्या ज्ञानदेव नामदेवांना त्रस्त अस्वस्थ करू लागली या संतद्वयानं जी तीर्थयात्रा केली तिचं वर्णन नामदेवांनी त्रिखंडात्मक ज्ञानदेव चरित्रातील तीर्थावळीत अत्यंत समरसून केलं आहे ज्ञानदेव नामदेवांच्या या यादवकालीन तीर्थयात्रेला जसं धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे सामाजिक ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वही आहे समाजाच्या व विशेषत सर्व स्तरातल्या जनसामान्यांच्या समस्या व व्यथावेदना त्यांना जाणवल्या व त्यांनी याविषयी चिंतन करून त्यांचं निवारण कसं करता येईल याचा विचार केला भक्ती करायला प्रपंच त्यागच करावा लागतो असं नाही प्रपंच करूनही भक्ती व साधना करता येते त्याचप्रमाणे करण्यापासून प्रतिबंध करता येणार नाही ना या विचारसरणीचा पुरस्कार करून ती त्यांनी वारकरी संप्रदायाचं पुनरुज्जीवन करताना किंवा तेराव्या शतकात त्याला नवसंजीवनी व नवी ऊर्जा देताना वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीत समाविष्ट केली स्त्रीवर्ग व शूद्र यांना काही मूलतत्ववाद्यांनी नाकारलेला स्वद्धाराचा अधिकार पुन्हा देऊन आध्यात्मिक विषमता नष्ट केली याची फलश्रुती म्हणजे समाजातील स्त्रीवर्ग आणि सर्व जातींचे लोक वारकरी पंथाच्या मायेच्या पंखात आपलं बळ आत्मभान शोधू लागले व ते त्यांना मिळालंही जनाबाई ते बहिणाबाई आणि सोयराबाई ते निर्मळा भागू एवढंच नव्हे तर कान्हो पात्रा देखील ज्ञानदेव किंवा नामदेवांपासून सुरू झालेला गोरोबा सावतोबा चोखोबा सेना महाराज नरहरी महाराज हा प्रवास सहजासहजी झाला असेल असे का असे वाटते का पारंपारिक अन्यायमूलक विचारसरणीला विरोध केला नसता तर हे परिवर्तन यादव काळात घडलंच नसतं शिवाय समन्वयवादाची समंजस भूमिका स्वीकारली नसती प्रपंच परमार्थाची सांगड घडता आली नसती ही हरिहरैक्याची भूमिका स्वीकारली नसती तर त्यांचाच संघर्ष सुरू होऊन त्यात पंथाभिनिवेशाची विषवल्लही रुजली असती कदाचित महाराष्ट्रात सांस्कृतिक दहशतवादाला तिथूनच प्रारंभ झाला असता सर्वांभूती भगवत भावाचं जीव शिव ऐक्याचं विश्वात्मकतेचं स्वप्न साकार झालं नसतं वारकरी संताची, संतांची संतांची महाराष्ट्राला मिळाली सर्वात मोठी वाङ्मय देणगी म्हणजे ज्ञानेश्वरी नाथ भागवतांसारखे ग्रंथ तर आहेतच पण शतकानुशतक सर्वार्थानं अभंग ठरलेली अभंगवाणी होय या अभंगवाणीत ज्ञानदेव ज्ञानदेवांच्या अभंग पासून तुकोबा निळोबांच्या गाथ्यांपर्यंतच्या अभंग गाथा आहेत वारकरी संप्रदायानं अद्वैत मताचं सुलभीकरण केलं एकेश्वर वादाचा नाम भक्तीचा पुरस्कार केला। सांडली त्याचप्रमाणे विश्वात्मकतेचा संदेश देखील दिला यादव काळातील महानुभव संप्रदायानंही फार महत्वाचं कार्य केलं चातुर्वर्णे व्यवस्था सामान्य करून सामाजिक व आध्यात्मिक समतेचा उद्घोष केला तोही काही प्रस्थापितांच्या प्रखर विरोधाला तोंड देऊन श्री चक्रधरांचं कार्य त्याचप्रमाणे गोविंद प्रभूंचं कार्य बाराव्या शतकात स्थापन झालेल्या महानुभव संप्रदायानं केलेल्या चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधाचं व विद्रोहाचंच नाही तर महाराष्ट्राच्या आधी काळात पुनर्भांधणी करण्याचं देखील आहे परिवर्तन हे महाराष्ट्रात अठराव्या एकोणीसाव्या शतकात झालं नसून बाराव्या तेरा शतकात होऊ लागलं होतं हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ नाही का यादवकालीन वारकरी आणि महानुभव अवतार व संत हे केवळ संतच नव्हे तर समाज हितेशी व समाज प्रबोधनकारही होते यानंतर अनेक पंथ आपल्याला या वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये दिसतात मग त्यामध्ये आपण विचार केला तर समर्थ संप्रदाय नागेश संप्रदाय दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय सुपी संप्रदाय बौद्ध आणि जैन संप्रदाय हे अनेक संप्रदाय आहेत बौद्ध जैन वीरशैव धर्माच्या धर्माचा प्रभाव खुना आपल्याला महाराष्ट्रीय संप्रदायात विशेषतः वारकरी नाथ व महानुभव संप्रदायात जाणवतात सर्व प्राणी मात्रांविषयीचे समताधिष्ठित आस्था हा त्यातील स्थायी भाव आहे ऐहिक लौकिक समाज जीवन निष्कलंक निरागस निकोप निर्वैर निरहंकारी निस्वार्थ निरपेक्ष निरामय व्हावं नी पारलौकिकाचीही वाटचाल सर्वांनाच करता यावी अशा प्रकारचा समंजस समन्वय साधला जाणं हे ही मोठं सांस्कृतिक योगदानच आहे आणि ते आपल्याला वारकरी संप्रदायात होताना दिसतं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद व्हायला हवी मराठी संत साहित्याची सामाजिक फलश्रुती एवढीच होती का मुळीच नाही ती बहुआयामी होती अनेक पैलूंची होती आदरणीय प्राध्यापक गंबा सरदार आणि डॉक्टर भाऊसाहेब कोलते यांनी त्याकडे यापूर्वी संत साहित्य अभ्यासकांचं लक्ष वेधलं होतं त्यासाठी मराठी माणूस त्यांच्याविषयी कृतज्ञताच व्यक्त करील संत साहित्यानं अशा प्रकारे महाराष्ट्रातील तळागाळातल्या माणसाला आत्मभान दिलं स्त्रियांना आणि शूद्रांनाही सामाजिक व आध्यात्मिक न्याय दिला लोकभाषेला देशी भाषेला प्रतिष्ठा तर मिळवून दिलीच पण तिला अनेक अंगांनी समर्थ संपन्न खर तर वैभव संपन्न केलं मराठी माणसाला विवेकनिष्ठ जीवनदृष्टी दिली परमतसहिष्णुता परपंथ सहिष्णुता सहिष्णुता यांचे पाठ दिले त्याचप्रमाणे उदात्त मूल्यांचं पुनर्भान देऊन सुसंस्कार सदाचरण सत्प्रवृत्ती यांचे वस्तुपाठ देऊन सुसंस्कृत महाराष्ट्राची जडणघडण केली मराठी माणसाची प्रत्येक पहाट नित्य जागृतीचा हा चैतन्यमय संदेश देत उजळून तेजाळून काढली त्या पहाट प्रकाशात तर आज आपण चालत आहोत वारकरी संप्रदायाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदाय नी त्यातली एकात्मता महाराष्ट्रात जे विविध संप्रदाय आहेत त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षणीय स्थान आहे भागवत धर्म किंवा वारकरी संप्रदाय हा पुरातन असला तरी ज्ञानदेव नामदेव या संतश्रेष्ठांनी त्याला तेराव्या शतकात नव्यानं उजाळा दिला त्याची पुन्हा एकदा जडणघडण केली व त्यात नवचैतन्य ओतलं वारकरी संप्रदायाची ही जडणघडण नव्यानं करताना ज्ञानदेव नामदेवांनी जसं यादवकालीन धर्म समाजव्यवस्थेचं व्यवस्थेचं नि परिस्थितीचं सूक्ष्म अध्ययन व चिंतन केलं त्याचप्रमाणे तत्कालीन समस्यांचा व त्यांच्या दूरगामी परिणामांचाही विचार केला या समस्यांची उकल कशी करायची याचाही मूलगामी स्वरूपाचा विचार त्यांनी केला त्यातूनच या संप्रदायाच्या तत्वज्ञानाला व आचारधर्माला नवे आयाम मिळाले संत एकनाथांच्या काळात म्हणजे बहामनी काळात व संत तुकोबांच्या काळात म्हणजे शिवकाळात या आयामांना तत्कालीन परिस्थितीनुसार आणखी नवे संदर्भ लाभले आणि वारकरी संतांच्या चिंतन विश्वाची व्याप्ती वाढत गेली जनमानसात व संप्रदायाचं स्थान उत्तरोत्तर अधिकाधिक जवळीकीचं होत गेलं त्याचा प्रभावही वाढत गेला या कक्षा का रुंदावत गेल्या त्यामागील मर्म लक्षात घेतल्यास ते वारकरी संप्रदायाच्या आकलनास उपयुक्त ठरेल असं वाटतं अनेक दैवतवादामुळे समाजात ईश्वराविषयीच्या वेगवेगळ्या कल्पना निर्माण होत होत्या त्यामुळं समाजात वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले होते व त्या त्या संप्रदायाचे उपासकही समाजात संप्रदाया होते या विविध संप्रदायामध्ये भेद निर्माण झाले सांप्रदायिक अभिनिवेशही वाढत चालला दैवतांची नावं वेगवेगळी असली तरी मूळ परमात्मा एकच आहे ही जाणीव नाहीशी होत चालली होती यासाठी एकेश्वर संप्रदायानं हा पुरस्कार केल्यामुळे हे सांप्रदायिक भेदाभेद कमी व्हायला व समाजात एकात्मतेची भावना रुजायला सहाय्य झालं यादव काळात तर शैव वैष्णव यांच्यामध्ये फार मोठा दुरावा होता ज्ञानदेवांनी हरिहरक्याची जी भूमिका स्वीकारली त्यामुळं या सांप्रदायिकांमध्ये सामंजस्य प्रस्थापित झालं वारकरी संप्रदायाचा हा समन्वयवादी विचार पुढील शतकांनाही किती प्रेरक ठरला आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहेच सगुणोपासना करीत असताना तिच्या मागील मूळ उद्दिष्ट निर्गुणोपासनेचं आहे हेही वारकरी संतांनी आवर्जून सांगितलं आहे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे यासारख्या अभंगातून याची प्रचिती येते वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानातील अद्वैत मत हेही सामाजिक व आध्यात्मिक एकात्मतेच्या विचाराला पोषक ठरलं परमात्म्याचा अंश सर्व जीवात्म्यात आहे चराचरात आहे जीवात्मा आणि परमात्मा हे एकच आहे भक्तीने उपासना साधना केल्यानंतर जीवात्मा परमात्मा स्वरूप होऊ शकतो सर्व प्राणी मात्रांना भक्तीचा व स्वताराचा जन्मसिद्ध अधिकारच आहे हा विचार समाजातील सर्व घटकांना फार मोठा आधार देणारा आहे दिलासा देणारा आहे आत्मभान देणारा आहे यामुळंही समाजातील विविध जाती जमातींमध्ये एकत्वाचं नातं निर्माण झालं चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे जी सामाजिक विषमता निर्माण झाली होती श्रेष्ठत्व कनिष्ठत्वाची तटबंदी निर्माण झाली होती ती नाहीशी व्हायला मदत झाली प्रत्येक जीव हा परमेश्वरानंच निर्माण केला असून त्यानं उपासना केली की तो शिवरूप होऊ शकतो अशा प्रकारे जीवाशिवाची भेट होऊ शकते त्यांचं मिलन होऊ शकतं हा विचारही समाजातील सर्व लोकांमध्ये समभाव निर्माण करणारा असल्यानं त्याचाही मोठा प्रभाव समाजावर पडला ज्ञानदेव नामदेव मुक्ताबाई जनाबाई गोरोबा चोखोबा सेना महाराज सावतोबा नरहरी महाराज एकनाथ तुकोबा बहिणाबाई निळोबा या संत नामावलीचा इथं निर्देश केला तरी वारकरी संप्रदायाची या संदर्भातील प्रभाव कक्षा किती व्यापक होती हे लक्षात येत सुफी संप्रदायाच्या कादरी शाखेतील संत शेख महम्मद हे देखील वारकरी संप्रदायाशी समरस झाले होते त्यांचा निर्देश वारकरी संत नामावलीत केला जातो यावरूनही वारकरी संप्रदायाच्या व्याप्तीची कल्पना येते वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात वादाला महत्व आहे हे सूत्र आहे या विश्वामागील अंतिम सत्याला परमात्म्याला मी एक आहे पण मला अनेक व्हावस वाटतं हे विश्व हे सारे प्राणी मात्र चराचर हा त्याचा चित्ताचा विलास होय असा विचार वादात मांडला आहे यालाच स्फूर्तीवाद असंही म्हणतात ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरीत चिदविला सविस्तर विवेचन केलं आहे अद्वैत मत आणि यांचा स्वीकार केल्यामुळेच वारकरी संप्रदायानं सर्वांभूती भगवत भावाची सर्वसमावेशक व एकात्मतेची भूमिका स्वीकारली या भूमिकेमुळे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सुरू झाली त्यातून समाजातील सर्व घटकांना सामाजिक

या उक्तीची व्याप्ती किती मोठी आहे ज्ञानदेवांनी सांगितलेला एक दृष्टांतही उल्लेखनाजोग आहे ते म्हणतात अलंकाराते आले तरी सोने पण काही गेले आपण सोन्याचे वेगवेगळे दागिने करतो या दागिन्यांची नावं वेगवेगळी असतात असं असलं तरी त्यातलं मूलतत्व म्हणजे सोनं मात्र एकसारखंच असतं समानच असतं त्याप्रमाणे समाजातील लोकांची नावं वेगवेगळी असतात त्यांच्या जाती जमाती पंथ वेगवेगळे असतात पण त्या सर्वांमध्ये जे मूल तत्व म्हणजेच परमाव तत्व आहे ते समानच असत त्यात भेदाभेद मांडण्याच काही कारण नाही यासाठी वारकरी संप्रदाय भेदाभेद भ्रम अमंगळ आहे असं मानतो संत एकनाथांनी जी भारुड लिहिली आहेत त्यातील व्यक्तींचाही इथं उल्लेख करता येत येईल त्यात त्या त्या भटीन आहे त्याचप्रमाणे कोल्हाटीन आहे वैदू आहे जोगी आहे वासुदेव आहे भूत्या आहे जोशी आहे वीरशैव धर्माचा जंगम आहे इस्लाम धर्मीय फकीर सिद्धीनी बाजीगर आहे त्याचप्रमाणे शीख धर्मीय नानक शहा आहे या सर्वांचा परमेश्वर एकच आहे साईबाबांनी सबका मालिक एक या शब्दात किती सुरेख वर्णन केलं आहे वारकरी संप्रदायाचं एकात्मवादी विचारसरणीच्या संदर्भात आणखीन काही उदाहरणं पाहावीशी वाटतात संत एकनाथांनी जी भारुड लिहिली आहेत त्यात हिंदू तुर्क संवाद, संवाद एक तो, तो हे एक संवादात्मक भारूड आहेत यात दोन पात्र आहे एक हिंदू आहे दुसरा मुसलमान आहे प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान वाटतो व तो दुसऱ्याच्या धर्माला दूषण देतो नंतर ते दोघे एकमेकांचा धर्म समजून घेतात मग त्यांना जाणवत धर्म वेगवेगळे असले तरी ते मानवाच्या कल्याणासाठीच असतात परमत सहिष्णुतेच्या विचारामुळं त्यांच्यामध्ये बंधुभाव कसा निर्माण होतो याचं मार्मिक विवेचन संत एकनाथांनी या भारुडात केलं आहे अशा प्रकारे वारकरी संप्रदायानं समाजातील भेदाभेदाच्या व विषमतेच्या भिंती कशा नाहीशा केल्या समतावादी एकात्मवादी विचारसरणीचा पुरस्कार कसा केला आणि त्यामुळं एक संध समाजाच्या निर्मितीस मोठं योगदान कसं लाभलं हे आपल्याला यातून लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो आपण वारकरी संप्रदायाच्या एकूण मूलतत्वांचा एकूण त्याचा गाभा काय आहे हे आता समजून घेतलं मला असं वाटतं की त्या काळामध्ये जरी हे सगळं घडलं असलं त्या काळामध्ये जरी अनेक संतांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपलं साहित्य लिहिलं असलं तरी आजही ते विचार आजच्या काळात तितकेच लागू पडतात आणि म्हणून त्या संत साहित्याच्या अभ्यासाचा आपल्याला आपल्या जीवनासाठी आपल्या पुढील मार्गक्रमणासाठीही उपयोग तर होणारच आहे अभ्यासक्रम म्हणून आपण त्याकडे बघणारच आहोत परंतु अभ्यासक्रमासोबत आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी या सर्व विचारांचा जर आपल्या आतमध्ये त्याचा परिपाक उतरला तर आपल्याला एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यासाठी ह्या अभ्यासाचा खूप चांगला आणि खूप मोठा उपयोग असा होणार आहे असं या ठिकाणी मला वाटतं